आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला जयसिंगपूरमध्ये जोडेमार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आलं. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर येथे हे आंदोलन छेडण्यात आलं. आमदार राम कदम यांनी महिलांविषयी बेताल वक्तव्य करून त्यांचा अवमान केला आहे. मी मुंबईतच राहते आणि कदम ही मुंबईतच राहतात, ते फक्त मला रस्त्यावरून जाताना दिसावेत, त्यांना भर रस्त्यात आपण चप्पलने मारू, असे आव्हानात्मक मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी अखिल भारतीय राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सचिव नगरसेविका स्वरूपा पाटील यड्रावकर, संगीता खाडे, डॉक्टर स्मिता कांबळे, संगीता पाटील चिंचवाडकर, सरपंच अनुराधा कोळी, कोथळीच्या सरपंच अमृता पाटील, मीनाक्षी कुर्डे, परवीन पटेल यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. जयसिंगपूरहून कॅमेरामन राजू इनामदारसह रमेश ढाले. त्यावेळेला तोंड पुसायचं काम पोलिसांनी केले. 504, 505 सारखे अदखलपात्र गुन्हे हे नोंद केले. त्यांची स्टेटमेंट जर आपण नीट बघितली तर अपहरणाला प्रवृत्त करणे आणि चिथावणीखोर भाषण करणं, चिथावणीखोर वक्तव्य करणं, ही दोन्ही जर वक्तव्य आपण बघितली तर IPC 363 आणि IPC 116 अंडर या नालायक माणसाला ताबडतोबीने अटक करणं फार गरजेचं आहे. आज जर तुम्ही बघितलं असेल तर पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये एका शिक्षकाला भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी घरामध्ये जाऊन त्याला मारलेलं आहे, शिवीगाळ केलेली आहे आणि त्याला माफी मागायला लावली. ही कुठली मुजोरी? ही मोगलाई आहे की काय? शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची मोगलाई आता अवतरली आहे. आणि आमचं लक्ष आहे की सन्माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत या गुंडांवर काय कारवाई करतात. जोपर्यंत या घाणेरड्या विकृतीला, राम कदमला आम्ही माणूस म्हणून नाही विकृती म्हणून बघतो, आणि ती विकृती ठेचून काढायचं काम या महाराष्ट्रातल्या महिलांना कसं करायचं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जोपर्यंत या विकृतीला अटक होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही यांची पिलावळ अशीच वाढत चालणार. काल तुम्ही बघितलं ABP कार्यालयातल्या महिला सहकार्यांना शिवीगाळ करायचं काम या गुंडांनी केलं. आज एका शिक्षकाला पिंपरी चिंचवडमधल्या घरात घुसून अशा पद्धतीने मारायची यांची हिंमत झाली. याचा अर्थ कायद्याचा कुठेतरी वचक बसलेला नाही. आणि फक्त महिलांच्या मोठमोठी भाषणं करू नका, सक्षमीकरणाची आणि सबलीकरणाची काय करणार आहात याचं उत्तर द्या. आणि हेच उत्तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागतोय. आम्हाला घटनेचा अधिकार दिलेला आहे, लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे, ती सगळी त्यांनी दिलेली आयुधं वापरून या सरकारला जेरीस आणल्याशिवाय राष्ट्रवादी महिला काँग्रेस गप्प बसणार नाही.